नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केटमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. आता FNO ट्रेडिंग बंद होणार आहे. रिटेलर लोकांसाठी म्हणजेच तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी आता ट्रेडिंग करणं पॉसिबल नसेल. सेबी असा नियम घेऊन येईल की आपल्यासारखे रिटेल लोक, सर्वसामान्य लोक मार्केटमध्ये ट्रेड करू शकणार नाहीत. यामध्ये किती सत्यता आहे, नेमकं काय सुरू आहे, सेबी कुठल्या प्रकारे खिचडी पकवत आहे, याबद्दल इन डिटेल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. ॲक्च्युली नियम काही आलेत, याच्या मागची कारणं तुम्हाला सांगतो. पहिला, मार्केटमध्ये 89% लोक पैसा गमवतात ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये, असं सेबीचं मत आहे आणि त्यांचा सर्व्हे त्यांना सांगतो. यासाठी सेबीनं एक कमिटी बसवली. ही कमिटी रिटेल लोकांचं प्रोटेक्शन कसं केलं जाईल यावर काम करते. आता म्हणून काही मुद्दे त्यांनी आता सेबीसमोर मांडलेले आहेत आणि या मुद्द्यांवर आता काम सुरू आहे. हे जे मुद्दे आहेत ते सोर्सेस थ्रू आलेले आहेत आणि न्यूज थ्रू आलेले आहेत. अजून हे कन्फर्म झालेलं नाही, पण चर्चा जोरदार सुरू आहे. प्रत्येकाची मतं घेतली जात आहेत, ब्रोकरकडून त्यांची मतं विचारली जात आहेत, त्यामुळं या गोष्टी व्हायरल होतात. याचं रिझन लक्षात घ्या. सेबी एका कमिटीमध्ये बसून डायरेक्ट आपल्यात निर्णय घेत नाही, तर काही लोकांना त्यांची मतं पण विचारते आणि त्यामुळं या बातम्या बाहेर पसरत असतात. सो पहिला नियम त्या आणण्याच्या विचारामध्ये आहे, ते म्हणजे इन्क्रीज लॉट साईज ऑफ फ्युचर अँड ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे काय, फ्युचर आणि ऑप्शनचे जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात त्याच्या लॉट साईज पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, किंवा त्याला जे मार्जिन रिक्वायर्ड आहे ते सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. म्हणजे आज जर मला 5 लाख रुपये खर्च येतोय, मार्जिन रिक्वायर्ड आहे, तर त्याला 20 ते 25 लाखाला घेऊन जायचा प्लॅन त्यांचा सुरू आहे. नंबर ऑफ वीकली एक्सपायरीज त्यांना रिड्यूस करायचे आहेत. आता जसं मंगळवारी पिन निफ्टी असते, बुधवारी बँक निफ्टी असते, गुरुवारी तुम्हाला निफ्टीची एक्सपायरी दिसते, परत शुक्रवारी सेन्सेक्सची एक्सपायरी दिसते, रोज काही ना काही एक्सपायरी सुरू असतात. सो हे व्हायला नको, मॅन्युप्युलेशन व्हायला नको, अशा प्रकारचे मुद्दे त्यांचे आता सध्या सुरू आहेत. पण जर तुम्ही लॉट साईज वाढवली किंवा मार्जिन रिक्वायरमेंट वाढवली, तर यामुळे सगळ्या गोष्टी सुरळीत चालणार आहेत का? आता काही मुद्दे आहेत, त्याची उत्तर मला तुम्ही द्यायचे आहेत. हे कोणी आणलं हे तुम्हीच मला सांगायचं आहे. आधी लॉट साईज निफ्टीची 50, त्याला 25 कोणी केलं? बँक निफ्टीला 15 लॉट साईजवर कोणी आणलं? या लॉट साईज करण्यामागं रिझन काय होतं आणि ते कोणी केलं? फक्त ब्रोकरनी केलं का, एक्सचेंजनी केलं का? बिलकुल नाही. याला सेबीचं अप्रूव्हल होतं तर 100% होतं. सेबीनं याच्या मागं कारणं काय सांगितली, एक्सचेंजनी याच्या मागची कारणं काय सांगितली, तर रिटेल पार्टिसिपेशन वाढावं, लोकांनी जास्तीत जास्त येऊन मार्केटमध्ये गुंतवणूक करावी, ट्रेड करावा, यासाठी आम्ही लॉट साईज कमी करतोय, जेणेकरून रिटेल इन्व्हेस्टरला त्याच्या खिशाला ते परवडावं. मग रिटेल इन्व्हेस्टरसाठी तुम्ही लॉट साईज कमी केली, तुम्हीच रिटेलरला इकडे घेऊन आलात आणि आता म्हणताय हे चुकीचं आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर मार्केटमध्ये कोणीतरी मॅन्युप्युलेट केलं जात आहे, कोणीतरी मार्केटला वर घेऊन जातोय किंवा खाली घेऊन जातोय, त्याच्यावर तुम्ही कुठली ॲक्शन घेत आहे? एक साधा माझा प्रश्न आहे. जर एखादा व्यक्ती मॅन्युप्युलेट करतोय, एक्सपायरीच्या वेळी करतोय किंवा इतर कुठल्याही ऑफ डेला करतोय, तर त्याचा डेटा तुमच्याकडे येत नाही का? जर त्याचा डेटा तुमच्याकडे येतो, कोण बाय करतो, कोण सेल करतो, कुठे करतो, कधी करतो, कसा करतो, कोणी कोणी केलं, किती ग्रुपनी केलं, किती क्वांटिटीनी केलं, कशा प्रकारे त्या स्क्रिप्टला टार्गेट करण्यात आलं, हे सगळं तुमच्याकडे आहे, मग असून सुद्धा तुम्ही त्याच्यावर काय ॲक्शन घेता? तर किरकोळ पेनल्टी. 1 लाख 2 लाख 5 लाख 10 कोटी 100 कोटी 200 कोटी 500 कोटीचे गैरव्यवहार केले जातात आणि हे सगळं भागवलं जातं फक्त एका छोट्याशा सेटलमेंटवर. यामुळेच हे लोक फोफावत चाललेत. FNOमध्ये नवीन स्टॉक ॲड करण्यात आले, हे कोणी केले का? तर रिटेल पार्टिसिपेशन वाढावं, वेगवेगळ्या स्टॉकमध्ये व्हॉलेटिलिटी यावी, व्हॉल्यूम यावा, तुम्ही अजून नवीन नवीन स्टॉक ऑप्शन्समध्ये फ्युचर्समध्ये ॲड करत जात आहे. जे लोक स्कॅम करत आहेत त्यांना तुम्ही इझिली सोडून देत आहे. एवढंच नाही, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगवर हेवी चार्जेस तुम्ही लावताय. शेवटी चार्जेस तर बाजूलाच राहिले, अजून तुम्ही त्यावर टॅक्स वाढवण्याचा विचार करताय. मग यामुळे तुम्हाला वाटतं रिटेल पार्टिसिपेशन कमी होईल, पण हा तुमचा गैरसमज आहे. जो व्यक्ती ऑलरेडी लॉस करतोय त्या व्यक्तीकडून तुम्ही हेवी चार्जेस घेताय. असा कोणता बिझनेस आहे बरं ज्यामध्ये लॉस झाला तर टॅक्स भरावा लागतो? एखादा बिझनेस आहे, तो बिझनेस लॉसमध्ये जातोय, तर तो बिझनेसमॅन तुम्हाला टॅक्स देतो का? बिलकुल नाही देत. एखादा व्यक्ती प्रॉफिट कमवतच नाही आहे, तो गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो का? बिलकुल नाही. पण इथं मात्र जो व्यक्ती मार्केटमध्ये लॉस करतोय त्याच्याकडून सुद्धा हेवी चार्जेस उकळले जात आहेत. मग याला जबाबदार कोण? यामुळे होतंय असं, ऑलरेडी तो कर्जबाजारी झालेला असतो. बरीच लोक चुकीच्या पद्धतीनं ट्रेड करतात, पैसे घालवतात, ते अडकतात, फसतात
आणि ऑलरेडी कर्ज असताना हे बाकीची देणी आणि डोक्यावर घेऊन बसतात, ते देणं त्यांना पॉसिबल नसतं. मग हे रिटेलरच्या फायद्यासाठी करताय की कशासाठी हे जाणून घेणं गरजेचं आहे. मग या सगळ्यावर ॲक्च्युली काय व्हायला पाहिजे आणि कोण काय करायला पाहिजे हे बोलणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, जर मी माझ्या छोट्याशा बाळाला सांगतोय की अरे बाळ शिवी देणं चुकीचं आहे, बिलकुल शिव्या घालत जाऊ नको किंवा ओरडत जाऊ नको, मोठ्याने बोलत जाऊ नको. माझ्याच मुलगीसोबत माझा इन्सिडेंट झाला की मी मुलगीला म्हणालो बाळ ओरडायचं नाही, हळू बोलायचं, आवाज मोठा ठेवायचा नाही आणि मोठ्यांसोबत लहान आवाजात बोलायचं. एक दिवस असंच मी थोडंसं पॅनिक झालो होतो आणि माझाच आवाज वाढला, बाबा तुम्ही मला काय सांगितलं होतं आवाज वाढवायचा नाही. मग इथं पण तेच होत आहे, तुम्हीच रिटेलरला फूस लावताय, मार्केटमध्ये घेऊन येताय, कमी पैशात एवढं होईल तेवढं होईल म्हणून परत रिटेलरला इकडे येऊन अडकवताय. एवढंच नाही तर डिस्काउंट ब्रोकर, झिरो ब्रोकर, फ्री ॲप, आता ट्रेड करा, इथं क्लिक करा, तुम्ही काय ते अजून नवीन नवीन गोष्टी आलेत ज्याला म्हटलं जातं की ओपिनियन ट्रेडिंग वगैरे काही काही सुरू झालंय, म्हणजे इथून इथं मार्केट जाणार एवढं फक्त तुमचं ओपिनियन मांडायचं. मग ही गोष्ट कोण करताय? एवढंच नाही तर याच्या पुढं जाऊन तुम्ही म्हणताय की हा सट्टा आहे, जुगार आहे. हे स्टेटमेंट ऑफिशियल लोकांकडून आलेले आहेत. मग याला जर तुम्ही जुगार आणि सट्ट्याच्या कॅटेगरीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर लोकसुद्धा त्याला त्याच प्रकारे घेणार. मग यावर सोल्युशन काय? खरंच हे सुधरू शकतं का? 100% सुधरू शकतं. आत्ता मार्केटमध्ये प्रॉब्लेम असा आहे की काही लोक असे आहेत जी लोक मार्केटला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करतात. मग प्रत्येक स्क्रिप्ट, प्रत्येक स्टॉक, प्रत्येक इंडेक्स असं होतं? बिलकुल नाही आहे. काहीच होतात आणि त्या काहीमध्येच लोक बसतात. ही जी लोक मॅन्युपुलेट करतात त्यांचा डेटा ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तुम्ही त्यांना ट्रॅक करू शकता, तुम्ही त्यांना बरोबर अडकवू शकता. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून सेटलमेंट केली गेली नाही पाहिजे यावर तुमचा फोकस पाहिजे. जर ते लोक सेटलमेंटला तयार असतील किंवा इव्हन तुम्ही सेटलमेंटला तयार असता म्हणून ते लोक तयार असतात, यांची सेटलमेंट बिलकुल व्हायला नको पाहिजे. त्यांना कायदेशीररित्या शिक्षा व्हायला पाहिजे. जे लोक मार्केटला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करतात, जे लोक मार्केटमध्ये चुकीच्या मूव्ज आणतात आणि लोकांचा पैसा चुकीच्या पद्धतीनं स्वतःकडे घेतात, बऱ्याच स्क्रिप्ट मी तुम्हाला सांगू शकतो, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंटच्या स्क्रिप्ट. स्क्रिप्ट म्हणजे स्टॉक. या स्टॉकमध्ये उद्या न्यूज येणार आहे पण आज सगळ्यात मोठी मुवमेंट आलेली होती. परवा लेटेस्ट न्यूज सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एक दोन स्टॉक मी ऑलरेडी तुम्हाला बोललो आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा ते कोणते आहेत जर तुम्ही माझं न्यूज चॅनल फॉलो करत असाल तर. मग या न्यूज आधीच कोणाला माहिती होत्या का? माहिती असल्याशिवाय एवढा मोठा व्हॉल्यूम येणार नाही. एखादा स्टॉक न्यूज येण्याआधी 10-15% वाढतो, कोण कारणीभूत आहे याला? ऑलरेडी कोणीतरी असणार आहे, त्याची माहिती तुमच्याकडे असणार आहे. कारण आता विदाउट KYC कोणीही ट्रेड करू शकत नाही, इन्व्हेस्ट करू शकत नाही. सो प्रत्येकाची KYC आहे, म्हणजे प्रत्येकाचा थांग पत्ता तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे. रिटेलर्ससाठी अवेअरनेस प्रोग्राम असायला पाहिजे, काहीतरी लर्निंग तुम्ही द्यायला पाहिजे ना. आता फॉर एन एक्झाम्पल, सेबीकडेच एक मोठा फंड असतो. हा जो मोठा फंड आहे तो कशासाठी असतो? तर इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामसाठी. मग रिटेलर्ससाठी म्हणू शकता तुम्ही, मग या रिटेलरच्या अवेअरनेससाठी तुम्ही काय केलं? किती पोर्टल्स बनवले? त्यांना किती एज्युकेट केलं? जाऊ दे, तुमची काही जबाबदारी बनते. तुम्ही काही लोकांना हायर करू शकता आणि त्यांना प्रोत्साहित करू शकता. आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर्स आहेत, यांना प्रोत्साहित करू शकता. नो डाऊट काही लोक चुकीच्या पद्धतीनं सुद्धा मार्केटमध्ये मॅन्युपुलेट करण्याचं काम करतात. सेबी आता ॲक्च्युली प्रत्येक इन्फ्लुएन्सरला पाण्यामध्ये बघतो. आता यामध्ये उदाहरण मी देऊ शकतो, जसं एक व्यक्ती म्हणतो जुबा केसरी तर दुसरा म्हणतो दो बुंद जिंदगी के. याचा अर्थ एखादा व्यक्ती वाईट वळणाला लावतो तर एखादा व्यक्ती म्हणतो चांगल्या गोष्टी ॲडॅप्ट करा. एखादा व्यक्ती पाणी वाचवण्यावर फोकस करतो, पाणी फाउंडेशन सारख्या संस्था आहेत त्याला काही ॲक्टर फेवर करतात. म्हणजे प्रत्येक इन्फ्लुएन्सर वाईटही नसतो. तुम्हाला त्यांना घेऊन अजून चांगला अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे, जे चांगल्या मार्गाने काम करतायत. आता याच्या पुढे जाऊन अजून काही गोष्टी आपण करू शकतो. जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत त्यांना एक छोटी मोठी एक्झाम आपण देऊ शकतो, त्यांच्यासाठी वेगळे प्रोग्राम्स बनवू शकतो, त्यामध्ये त्यांना पास व्हायला सांगू शकतो. जेवढ्या चांगल्या मार्गाने ते पास होतील तेवढं चांगलं आपण त्यांना ॲप्रिशिएट करून FNO ट्रेडिंगसाठी परमिशन देऊ शकतो. एवढंच नाही, तुम्ही रिटेलरचं मार्जिन कमी करू शकता. आता तुमच्या डोक्याला मुंगे आले असतील, अरे यार इकडे सेबी तर वाढवायचं म्हणतो तुम्ही कमी करा म्हणताय. बिलकुल म्हणतोय. मार्जिन हेवी कुठे लागतं? ऑप्शन सेलिंगवर लागतं. आणि रिटेलर ऑप्शन सेलिंग करत नाही. जर तुम्ही जेन्युअनली रिटेलरसाठी किंवा 2-5 लाखाच्या आत गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी मार्जिन खूप कमी लागेल. असा जर एखादा नियम बनवला तर तो रिटेलरच्या पथ्यावर पडेल. रिझन बिहाइंड दॅट की ऑप्शन सेलिंगमधून आणि प्रॉपर पोझिशन हेज करून जर तुम्ही ट्रेड घेत असाल तर चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवता येतं. माझे बरेच स्टुडंट आहेत जे आज पैसे कमवत आहेत. तुम्हाला शिकायचं असेल या नंबरला कॉल करा, आजच लर्निंग घ्यायला सुरुवात करू शकता.
सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की नेकेड पोझिशन कोणी होल्ड करत असेल तर त्याला तुम्ही अलाव करू नका, त्याच्यावर तुम्ही काही बंधनं घाला. पण जे लोक प्रॉपर हेज करून पोझिशन बनवत आहेत त्यांना खूप कमी मार्जिनवर काम करू द्या, जेणेकरून त्या थ्रू चांगले पैसे कमवता येतात. आणि ब्रोकरकडे ऑलरेडी सगळा ॲक्सेस आहे, सगळा कंट्रोल आहे. विदिन 1 सेकंड ब्रोकर तुमच्या पोझिशन कट करू शकतो जर त्या पोझिशन मार्जिन लिमिटच्या बाहेर जात असतील तर. मग एवढी चांगली टेक्नॉलॉजी असताना आपण गप्प का, आपण ॲक्शन का घेत नाही, आपण का चुकीच्या डायरेक्शनने जाऊन ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करतोय, यावर थोडासा विचार तुम्ही पण करायला पाहिजे आणि सगळ्यात जास्त सेफीनं करायला पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारे किड्या मुंग्या नाही होत की ज्याच्यावर आज एक्सपेरिमेंट केलं आणि काही केलं, आज हा डिसिजन, उद्या तो डिसिजन, परवा तो डिसिजन. फ्रिक्वेंटली आपले डिसिजन्स बदलणं हे काळानुसार विश्वासार्हता कमी करू शकतं, तुमच्या एक्सपर्टीजवर संशय येऊ शकतो. त्यामुळं जे डिसिजन्स आपण घेणार ते बेटा टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे. आज जर मी लॉट साईज कमी करतोय ना तर त्याची बेटा टेस्टिंग व्हायला पाहिजे. जसं प्रत्येक सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रत्येक कंपनी आपलं ॲप, वेबसाईट, प्रत्येक गोष्ट बनवताना टेस्टिंग करतात, तसं तुम्ही टेस्ट करून त्याला सगळ्यांसाठी रोल आउट करायला पाहिजे. पण आता सध्या या गोष्टी होत नाहीत, अचानक एका दुसरा डिसिजन येतो आणि त्याच्या बरोबर जे येणारे इम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्यालाच भोगावे लागतात. आय होप सो तुम्हाला कन्सेप्ट कळाले असतील. माझ्या मताप्रमाणे लगेच रिटेलरला काही मोठा फरक पडेल असा कुठला डिसिजन होणार नाही. ऑप्शन ट्रेडिंग बंद केलं जाईल याच्या क्लिअरली मी विरोधात आहे आणि ते होणार सुद्धा नाही आहे, इम्पॉसिबल आहे, कारण जगभरामध्ये चालतं, इथं सुद्धा ते चालेल. हा काही नियमाटी लावल्या जातील, रिटेलर मेजरली यामध्ये या नियमांमध्ये अडकेल असं मला वाटत नाही. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट प्रश्न माझा हाच निर्माण होतो की जे सगळे बागडबिल्ले रिटेलरला ओरबाडून खाण्यासाठी बसलेत, वेगवेगळ्या फीज लावून, वेगवेगळे स्ट्रक्चर लावून, वेगवेगळी पेनल्टी लावून, त्यांच्यावर ॲक्शन घेणं पहिला गरजेचं आहे, जेणेकरून एकतर इकडेही लॉस आणि तिकडे मेजर चार्जेस जातात. आय होप की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल आणि तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, डिस्कस करूया आपण. मी तुमच्या मॅक्सिमम कमेंटना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महत्त्वाचा पोल मला घ्यायचा आहे, ऑप्शन ट्रेडिंग चालू राहायला पाहिजे की बंद व्हायला पाहिजे, सांगा कमेंट बॉक्समध्ये, बघूया तुमचं मत काय. शेवटी जाता जाता हा व्हिडिओ प्रत्येक रिटेलर लोकांपर्यंत पोहोचवा, व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर, प्रत्येक ठिकाणी हा जाऊ दे, कारण सगळ्यांना समजायला पाहिजे नेमकं काय सुरू आहे आणि त्यांची मतं मला कमेंट बॉक्समध्ये समजायला पाहिजेत. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.